बदलापूरमधल्या सनराइज इंटरनॅशनल स्कूलमधल्या खेळाडूंने एक अनोखा विक्रम केलाय. सलग 26 तास दूध आणि बिस्किटं खात स्केटिंग करत त्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपली नोंद करायला भाग पाडलं. विशेष म्हणजे या शाळेच्या विद्यार्थ्यांचा स्केटिंगमधला हा सलग दुसरा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ठरलाय. बेळगाव इथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक विक्रम स्पर्धेत बदलापूर इथल्या सनराइज इंटरनॅशनल स्कूलमधील मुलांनी सलग 26 तास स्केटिंग केलं, त्याचबरोबर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदही केली. मात्र हा विक्रम त्यांनी जरा वेगळ्या प्रकारात केला आहे. लॉंगेस्ट कुकी डंकिंग रिले स्पर्धा म्हणजे दूध आणि बिस्किटं खात सलग 26 तास स्केटिंग केल्यामुळे या खेळाडूंनी विक्रमाची नोंद केली आहे. या स्पर्धेत स्पर्धकांनी 500 लिटर दूध पिऊन 10,000 बिस्किटं खात या विक्रमाला गवसणी घातली आहे. या स्पर्धेत देशभरातून 395 खेळाडू सहभागी झाले होते. आम्ही आणि आमचा सनराइजचा ग्रुप बेळगावला गेलो होतो. तिथे आम्ही कुकी खात खात स्केटिंग करत होतो 24 तास कंटिन्यू आणि खूप आनंद वाटला आणि एन्जॉय पण केला. आम्ही बेळगावला गेलेलो, तिकडे आम्ही 24 तास स्केटिंग केलेली. किती तास प्रॅक्टिस केली शाळेमध्ये? 2 तास. या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, चिल्ड्रन रेकॉर्ड, ग्लोबल रेकॉर्ड, इंडियन बुक अचीवर्स ऑफ रेकॉर्ड, इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड अशा विक्रमांना गवसणी घातली आहे. या शाळेच्या 2 विद्यार्थ्यांनी चेन ऑफ रोलर स्केटिंग या स्पर्धेतही वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. अब हम लोगों ने जो करंट में रिकॉर्ड किया है वो रिकॉर्ड का नाम है लॉन्गेस्ट कुकी डंकिंग रिले. इसमें क्या था कि हम लोग एक बाय एक 15 मिनट्स के स्टॉप पे हम लोग बिस्किट्स खा रहे थे और बिस्किट्स खाने के बाद पहले हम लोग क्लॉक वाइज स्केटिंग कर रहे थे तो फिर हम लोग एंटी क्लॉक वाइज स्केटिंग कर रहे थे. इस तरीके से हम लोग ने 24 आवर्स कंटिन्यू वहाँ पे स्केटिंग की और गिनीज में अपना नाम रजिस्टर किया. याखेरीज जिल्हा आणि राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अनेक स्पर्धांमध्ये या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. या विद्यार्थ्यांची आतापर्यंतची थक्क करणारी कामगिरी पाहता भविष्यात ते नक्कीच विक्रमांचे इमलेर असतील अशी आशा वाटते. चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, मुंबई.